आज आपण अंमळनेरला आलेलो आहोत सखाराम महाराज मठाच्या आणि विठ्ठल मंदिराच्या यात्रेला. आणि तुम्ही पाहू शकता इथे की हा सखाराम महाराजांचा मठ आहे आणि आपण आता मठाकडे प्रस्थान केलेलं आहे. हळूहळू आपण मठाच्या पाशी जातोय. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वाडा पद्धतीचं बांधकाम आहे, क्लासिक ओल्ड स्कूल स्टाईल. आणि श्री गंगामाई भक्त निवास असं यावर लिहिलेलं आहे. श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अंमळनेर. आणि त्यानंतर आपण यात्रा देखील पाहू शकतो. अजून पुरेशी नाही आलेली आहे, एक दोन दिवसात जमणार आहे. आणि त्यानंतर आपण आता मठापाशी आलेलो आहोत. संत श्री सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं मंगलमय स्वागत. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात की इथे रोषणाई केलेली आहे, विद्युत रोषणाई आहे. मस्त असं महालाचं गेटअप दिलेलं आहे. तुम्ही दरवाजा पाहू शकतात किती क्लासिक आहे. आणि त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला चाट. आज उपवास आहे म्हणून मला काही खाता येणार नाही आहे, पण दिसायला इतका काही क्लासिक सीन आहे. अगदीच म्हणजे तुम्ही मंदिर पाहू शकतात, हाऊ क्लासिक इट इज. किती त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे, नक्षीकाम आहे. आणि शिवाय एक ओल्ड स्कूल वाड्यासारखं या मठाला एक आकर्षक पद्धतीचं पण झरोका ज्याला म्हणतो झरोका देण्यात आलेला आहे. पाहूनच अगदी प्रसन्न वाटतंय. तुम्ही पण या आणि अंमळनेरच्या यात्रेचा आस्वाद घ्या. खूप क्लासिक आहे. आज रथ निघालेला आहे आणि त्या रथाच्या मिरवणुकीत खूप सारे सोंगाडे होते, खूप सारे मुखवटे लावलेले, वेगवेगळ्या विविध देवी देवतांचे असे पात्र रंगवून नाचणारे लोक होते. आणि बरंच काही आहे, घोडे होते, वाद्य होते, टाळ मृदुंगांच्या घोषात नामगजर चालू होता. आणि त्यात तुम्ही या कुठली नदी आहे ही बोरी नदीच्या पात्रात भरलेला हा जो मेळा आहे हा एक्सपिरियन्स करू शकतात. सो जरूर भेट द्या अंमळनेरला. यू गायज आर वेलकम टू एक्सपिरियन्स सच अ थ्रिलर थिंग. दॅट्स इट. थँक्यू.